शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत. आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका आपल्याला या ठिकाणी उत्तरासहित सोडवायची आहे. यापूर्वीच आपण इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा. एक, घग्गर नदीला पाकिस्तानात हकरा या नावाने ओळखतात. दुसरं, विषुववृत्त हे 0° अक्षवृत्त समजतात. माणूस स्वभावता समाजशील आहे या पद्धतीने काढलेली जागा पूर्ण करा. पुढचा प्रश्न आहे चूक की बरोबर. भौतिक वस्तूं व रत्न काळाचा अंदाज बांधता येतो. बरोबर. रेखावृत्त या काल्पनिक वर्तुळाकार आरवेळ रेषा असतात. बरोबर. आपले समाज जीवन परस्परावलंबी नसते. चूक. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे. एक, नियमांची आवश्यकता का असते? समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी माणसाला नियमांची आवश्यकता असते. दुसरं, वृत्तजाळ्याचे उपयोग लिहा. उत्तर, पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी वृत्तजाळीचा उपयोग होतो. अक्षवृत्त व रेखावृत्तामुळे वृत्तजाळी तयार होते. पुढचा प्रश्न, इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ कोणते? उत्तर, स्थल, काल, व्यक्ती आणि समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. चौथा प्रश्न, जगातील सर्वात लहान देश कोणता? व्हॅटिकन सिटी हा जगातील सगळ्यात लहान देश आहे. पुढचा, मृदांचा वापर कशासाठी केला जाईल? मृदांचा वापर ठसा उमटवण्यासाठी केला जाईल. प्रश्न तिसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. एक, इतिहास लेखन करताना कोणती काळजी घ्यायची असते? उत्तर, एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. ही काळजी इतिहास लेखन करताना घ्यावयाची असते. पुढचा प्रश्न, अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतात? उत्तर, अगदी छोट्या पृथ्वीगोलावर प्रमुख अक्षवृत्ते रेखावृत्ते दाखवता येतील. तसेच पृथ्वीवरील भूभाग, देश, बेट, सागर, महासागर इत्यादी बाबी दाखवता येतात. अशा प्रकारे मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा समाजशास्त्र या विषयाचा घटक चाचणीचा पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आपल्याला तो नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.